होने वाले राज्यसभा चुनाव में आज शाम तक तय हो जाएगा कि धनंजय महाडिक और डॉक्टर बोंडे में से किसका असर होगा। विधान परिषद के सदस्य अमोल मिटकरी ने कहा है कि विकास आघाड़ी के सभी चार उम्मीदवार राज्यसभा में चुने जाएंगे। महाविकास आघाड़ी सरकार मध्ये आज चार जागेसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत। चारही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील। भाजपकडून काही बातम्या पेरल्या जात आहेत त्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट असल्याच्या, त्याला सूत्रां कुठलंही तथ्य नाही। मुख्यमंत्री असतील, पवार साहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, तिन्ही पक्षाचे नेते, मग ते नाना पटोले असतील, सर्व नेत्यांनी एकमताने, एका दिलाने, नव्या जोमाने आज चारही जागेवर सर्व उमेदवार आपले उभे केले, ते निवडून येतील। फटका बसण्याची शक्यता भारतीय जनता पार्टीला आहे। चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज फटका कोणाला बसणार, धनंजय महाडिक की डॉक्टर अनिल बोंडे, हे पण यावरून सिद्ध होईल। महाविकास आघाडीचे चारही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीच्या अधःपतनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनापासून सुरुवात झाली असं मी समजतो।